सभापती सकाळ हे बाजार समितीचे ठराव मोडीत काढून निर्णय घेत असल्याचा आरोप काही संचालकांनी करत सकाळ यांचे सह्यांचे अधिकार काढावे म्हणून काल गुरुवारी काही संचालकांनी सचिव अरुण काळे यांची भेट घेत पत्र दिले होते. गेल्या काही दिवसांपासून सभापती संपत सकाळे मनमानी कारभार करतात असा आरोप बाजार समितीत असलेल्या काही संचालकांनी केला होता. या आरोपाला 24 तास उलटत नाही तो संपत सकाळे यांनी सभापती पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकाकडे सोपवला आहे. आपल्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नसून बाजार समितीला मुदतवाढ मिळाली असून ठरलेल्या रोटेशन प्रमाणे कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्वइच्छेने सभापती पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. संचालक मंडळातील इतर संचालकांनाही हे पद मिळावं या हेतूने आपण कार्यमुक्त झाल्याचं संपत सकाळे यांनी सांगितलं. तसा कुठलाही आरोप माझ्यावरती झालेला नाही. मी सर्व संचालकांना विश्वासात घेऊनच काम केलेलं आहे. सर्व संचालक असेल, कर्मचारी असतील, सर्वांना शेतकरी, व्यापारी, मापारी, हमाल सर्वांना घेऊनच 5 महिने काम केलं. मी याच्या आधी उपसभापती म्हणून 2.5 वर्षाचा कार्यकाल मी काम केलेलं होतं. त्याचा माझा अनुभव होता. त्या अनुभवाचा मला निश्चित 5 महिन्यामध्ये मला फायदा झालेला आहे आणि त्याचा लोकांसाठी मी काम केलेलं आहे. काय झालं, आयुक्तांनी आम्हाला बोलून घेतलं होतं किरकोळ भाजी विक्री इथे करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असल्यामुळं इथं किरकोळ विक्री करू नये. त्याच्यामुळं आम्हाला सचिवालय त्यांनी पत्र दिलं आणि मला आम्हाला दोघांना पत्र दिलेले. त्यामुळं काही काळ तो चालू होऊ शकला नाही. पण आम्ही आता किरकोळ विक्री चालू केलेली आहे. आता कोरोना किती काळ चालतो त्याचा काही अंदाज घेता येत नाही. जर साधारण तरी दीपावलीच्या नंतरच निवडणुका होतील असं मला वाटतं. हो, ठरलेल्या प्रमाणे माझा कार्यकाल संपलेला होता. इलेक्शन उशीर झाला इलेक्शनला आणि कोरोनामुळे मुदतवाढ झाल्यामुळे माझा जो कार्यकाल होता तो ठरल्याप्रमाणे मी संपलेला आहे आणि तो त्याच्या रोटेशनमुळे मी राजीनामा दिलेला. ते आता माझा राजीनामा झाल्यानंतर उपसभापतीला त्याचा चार्ज जाईल आणि उपसभापती काही संचालक मंडळ जेव्हा बसेल तेव्हा तो कारभार चालू होईल. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही कोरोनामुळे यंदाच्या संचालक मंडळाला 6 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. या मुदतीत संपत सकाळे यांना सभापती होण्याचा मान मिळाला होता. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी.